निपाणी विधानसभा मतक्षेत्रातील अकोळ येथे काँग्रेसचे उमेदवार काका पाटील यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. आमदार जल्ले 785 कोटींचा विकास काम केल्याचे सांगतात, पण विकास म्हणजे काय, विकास कशाला म्हणतात हे त्यांना माहित नाही. 2013च्या निवडणुकीमध्ये सुभाष जोशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोल्लेंना सहकार्य केल्यामुळे त्यांचा विजयी झाला. माझा पराभव जोल्ल्यांच्यामुळे किंवा भारतीय जनता पार्टीमुळे झालेला नव्हता. येत्या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी करा असे काँग्रेस उमेदवार काका पाटील यांनी अकोळ येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते. माजी आमदार शशिकला जोल्ले त्या सांगताय की 785 कोटी रुपयाचा विकास केला. विकास म्हणजे काय, विकास कसा करायचा असतो, विकास कशाला म्हणायचा असता हे दुर्दैवाला त्यांना माहिती नाही. 2013च्या निवडणुकीमध्ये आदरणीय सुभाष जोशी सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केल्यामुळे ते आमदार झालेत. माझा पराभव जोल्लेंच्यामुळे किंवा भारतीय जनता पार्टीमुळे झालेला नाही, कारण 2008 साली मला 46,000 मतं मिळाली होती, 2013 साली 63,000 मतं मिळाली. माझ्यापेक्षा 11 आमदारांना बेळगाव जिल्ह्यामध्ये कमी मतदान असून ते लोक आमदार झाले. या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक मतदारसंघांनी अशा प्रकारची रक्कम येतच असते. त्याच्यासाठी विशेष काय प्रयत्न करावे लागत नाही. त्या खात्याचे अधिकारी येतात, त्या खात्याचे सर्व मंडळी येतात, आमच्या पत्र घेतात आणि तेवढी कामं होत राहतात. त्याला नवीन काय करावं लागत नाही, त्याला इच्छा शक्ती पाहिजे असते. म्हणून येत्या 12 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण त्याला बहुमत मतदानाला विजयी करून पुन्हा आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची कळकळीचं मी आपल्याला आवाहन करतो. प्राचार्य सुभाष जोशी, लक्ष्मणराव चिंगळे, राजू पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. गुलाम म्हणून कार्यकर्त्यांना नाचवायचं, कार्यकर्ते म्हणजे जनतेचे गुलाम आहेत असं समजायचं आणि जनतेला विकत घेता येतं ही एक त्यांची भावना होती. बायकांचे बचत गट आपण स्थापन केले म्हणजे त्यांच्यावर फार उपचार केले, त्यांनी आपल्या मागोमाग आरोप पाहिजे. बचत गटाचा हिशेब करणारा आपण घेणारा तयार असतो, सावकार फार हुशार असतो आणि आपण कष्ट करत असतो, म्हणून आपल्याला ही प्रश्न आलेली आहे. प्रश्न असा आहे की ही लढाई जी आहे ही लढाई राघुवनाची लढाई. माझं काय अण्णासाहेब जोल्ले आणि शशिकला जोल्लेंच्या बरोबर वैयक्तिक गर्दन चालू नाही. मला काय मिळवायचं पण नाही आणि मला काय काम करायचं असेल, कार्यकर्त्याचं कुठलं काम करायचं असेल, कुणाचंही काम करायचं असेल, तर सुभाष जोशींची पत अजून एवढी आहे की कोणताही तहसीलदार आणि कोणताही पोलीस अधिकारी आमदारा एवढीच मला किंमत देऊ शकतो. तो शेतकरी आत्महत्या करून घेतला, त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याचं सांत्वन करण्यात आलं आणि देशामधला एकमेव सरकार आहे काँग्रेस सरकार की त्या शेतकऱ्याला 5 लाख रुपयाचं अनुदान, त्या विधवा भगिनीला 2,000 रुपयाच्या महिन्याला पेन्शन आणि त्यांची जितकी मुलं आहेत त्या संपूर्ण मुलांचा खर्च हे कर्नाटक सरकार येते हे लक्ष द्या. म्हणजे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं, कामगाराला वाऱ्यावर सोडण्याचं काम हे कर्नाटकातल्या काँग्रेस सरकारनं केलेलं आहे. जवळजवळ 12,60,000 इतकी घरं बांधून देण्यात आलेले आहेत, ते गोरगरिबांना दिलेले आहेत. हे निष्कामी आणि निकामी आमदार या ठिकाणी असल्याकारणानं योग्य लोकांना घरं मिळण्यामध्ये विलंब झाला, कारण त्याचं वितरण करण्याच्या कमिटीचा अध्यक्ष स्थानिक आमदार असतात. त्याने फक्त आणि फक्त भाजपा कार्यकर्ता असेल तर त्याला घर देण्यात आलेलं आहे, ज्याला खरोखर घर घराची गरज आहे त्याला देण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या, कर्नाटक विधानसभेचे ज्या विधान निवडणुका होणार आहेत त्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून श्री काकासाहेब पाटील यांची निवड आपण सर्वांनी आपल्या मतदान उपयोगाने करायचं आहे. यावेळी लक्ष्मणराव चिंगळे, काका पाटील, सुभाष जोशी, राजू गावकामकर पाटील, अनिता पाटील, रावसाहेब पाटील, डॉक्टर धीरज पाटील, अभिजित सोळाकुरे, बाबा पाटील, सीताराम पाटील यांच्यासह अकोळ परिसरातील सर्व नेते मंडळी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.